हिंदी सा लेसन नंबर 2 बघतोय आपण बिल्ली का बिलंगुड़ा। हा लेसन दोन पार्ट्स मध्ये घेणार आहे आपण आज आणि उद्या। आज फक्त फर्स्ट पेज कवर करती है मी याचं आणि राहिलेला अख्खा लेसन उद्या कवर करती है। ओके, उद्या ओरल आहे संध्याकाळी 6:30 वाजता। ओरल ची प्रिपरेशन करून ठेवायची। ओके, बघा बिल्ली का बिलंगुड़ा म्हणजे मांजरामुळे जो काय गोंधळ झालाय त्याला बिलंगुड़ा म्हटलंय। एक मांजर आहे त्या मांजरामुळे बराच काही गोंधळ झालाय। गाय गमती जमती दिलेले आहेत। एक समय था जब घरों में बिल्ली का आना जाना बुरा समझा जाता था, परंतु आजकल की परिस्थिति के कारण पुरानी विचारधारा और परंपरा एकदम घपले में पड़ गई है। घपले में पड़ गई है म्हणजे विसरून गेले सगळे। एक काळ असा होता ज्यावेळेला घरामध्ये मांजर येणं हे वाईट समजलं जायचं, म्हणजे अपशकून समजलं जायचं। पण आज सगळं बदललं आहे। आज मांजरला पेट ॲनिमल्स म्हणून पाळतात। पुराने जुन्या काळातले जे विचार आहेत, जी परंपरा आहे, ते सगळं मागं पडून गेले। वही विचार ठीक समजा जाता है जिससे काम चले। आजकाल परंपरा कोणी मानत नाही। ज्या गोष्टीमुळे आपलं वेळ निभावून जाते किंवा आपलं काम होतं ते महत्त्वाचं, म्हणजे मांजर घरात आल्यामुळं किडे होत नाहीत किंवा पाली होत नाहीत, हे जे महत्त्वाचं आहे ते लक्षात घेतलं जातं आणि जवळ्या सगळ्याच्या जुन्या विचार जुन्या परंपरा आहेत त्या सगळ्या झुकारून दिल्या जातात। पिछले दिनों हमारे घर में बहुत चूहे हो गए थे। आता घरामध्ये उंदर झाले आहेत, मग या उंदरांना खाण्यासाठी मांजर पाहिजे। उन्हें घर से निकालने के बहुत प्रयत्न किए गए पर हमारी एक न चली। आटे और अनाज के लिए लोहे के ढोल बनवाए गए। यह उपाय कुछ दिनों तक कारगर रहा, म्हणजे काही दिवस हा उपाय कार्यरत राहिला, ॲक्टिव राहिला। काही पिठाचे गोळे केले गेले, पिंजऱ्यामध्ये ठेवले गेले, ते पिंजऱ्यामध्ये लोहे के ढोल बनवाए गए, म्हणजे लोहे के ढोल म्हणजे लोखंडाचे पिंजरे बनवले। त्या लोखंडाच्या पिंजऱ्यांमध्ये कणकेचा गोळा वगैरे ठेवला जेणेकरून ते खाण्यासाठी उंदीर ते पिंजऱ्यात येईल आणि त्याला पकडता येईल। हा उपाय काही दिवस केला, परंतु आँख बचा कर चूहे इन ढोलों में भी घुसने लगे। इस समस्या पण ह्याच्यातून सुद्धा ते उंदीर सुटून जायला लागले। इस समस्या पर कई मित्रों से परामर्श किया म्हणजे चर्चा केली। आखिर यह फैसला हुआ कि घर में एक बिल्ली पाली जाए। इस प्रस्ताव पर किसी को आपत्ति नहीं थी, कोणालाच काही ऑब्जेक्शन नव्हतं। चुनांचे एक बिल्ली लाई गई। चुनांचे म्हणजे इमिजिएटली, लगेचच एका मांजराला आणलं गेलं। उसकी खूप खातीर होने लगी। खातीर म्हणजे खूप त्याची काळजी घेतली जायची, कारण ती सगळ्या उंदरांना हकलून काढणार होती, खाऊन टाकणार होती। कभी बच्चे दूध पिलाते, कभी रोटी देते। उसने विधिपूर्वक चूहों का सफाया शुरू कर दिया। देखते ही देखते चूहे घर से गायब हो गए। सब लोग बड़े खुश हुए। बिल्ली प्रायः सब लोगों की थाली से जूठन ही खाती, इसलिए हमें इसका कोई खर्चा भी नहीं पड़ा। म्हणजे आता ती मांजर काय करायचं, आमच्या जेवणातलं जे उष्ट अन्न असायचं तेच ती खायची, त्यामुळे तिला वेगळा काही खाण्यापिण्याचा खर्च करावा लागायचा नाही। 2 महीने बाद वह समय आ गया जब हम चूहों को तो भूल गए और बिल्ली से भी तंग आ गई। आता घरातले उंदीर संपलेले होते त्यामुळे आम्ही उंदरं घरामध्ये होती हा विषय विसरून गेलो आणि आता उंदरं नव्हती त्यामुळे मांजराची काही गरज नव्हती, त्यामुळे मांजर आता ते वैताग होत होता आम्हाला, बिल्ली से तंग आ गए थे। हमने सोचा चूहे तो खाली अनाजी खाते थे, कम से कम परेशान तो नाही करते थे। आम्हाला वाटायला काय लागलं की जेव्हा उंदरं होती ती उंदरं फक्त धान्यच खायची, आपल्याला तर काय त्रास द्यायचे नाहीत, पण ही बिल्ली काय करते आता खायला पण तिला जास्त लागतं आणि तंग पण करत राहते। उसके प्रति हमारा व्यवहार बदल गया, म्हणजे आधी जेवढी आम्ही तिची काळजी घ्यायचो ते आता कमी व्हायला लागलं, कारण गरज नव्हती आता तिची। बिल्ली भी कम समजदार जानवर नाही, जो शेर के काबू में नाही आई व हमसे कैसे मात खा जाती। मात खाना म्हणजे हार जाना, म्हणजे जी कधी शेरपासून म्हणजे वाघापासून कधी ती हारू शकत नाही, ती आपल्याच माणसांपासून काय हार खाणार। उसने भी अपना रवैया बदल दिया। रवैया म्हणजे वागणं, तिनं पण आपलं वागणं बदलून टाकलं। हमारे आगे पीछे फिरने की बजाय वह रसोई के आसपास कोने में दुबक कर बैठ जाती। जब मौका लगता मजे से जो जी में आता खा जाती। इस तरह चोरी करते बिल्ली कई बार पकड़ी गई। आता चोरून चोरून खायला लागली होती घरातलं सगळं। एक दिन सुबह उठते ही मैं रसोई में कुछ लेने गया। देखता हूँ कि कड़े हुए दूध का दही जो रात को बड़े चाव से जमाया गया था बिल्ली खूप मजे से खा रही थी। काय रखेलं होतं, रात्री तापवलेलं दुधाचं दही लावून ठेवलं होतं।
आणि चावस आहे म्हणजे खूप आनंदानं खूप उत्साहानं दही लावून ठेवलं होतं आणि ते दही आता ती सकाळी जमलेलं होतं ते सकाळी ती दही खात बसलेली होती. अब चिंता हुई की बिल्ली को कैसा बिल्ली से कैसे पीछा छुड़ाया जाए. मेरा नौकर बहुत होशियार है. रात को काम ख़त्म करके जाने से पहले उसने एक खाली बोरी के अंदर दो रोटियां डाल दी और छुपके से एक तरफ खड़ा होकर बिल्ली का इंतज़ार करने लगा. नौकरावरती काम सोपवलं. आता ह्या मांजरापासून पीछा सोडवायचा कसा. मग आता नौकरावरती काम सोपवलं. नौकरानं काय आयडिया लढवली. हुशार होता तो. त्यानं एक बोरी म्हणजे एक पिशवी घेतली पोतं म्हटलं तरी चालेल. त्याच्या आतमध्ये दोन रोटी दोन चपात्या किंवा रोटी टाईप असं काहीतरी टाकलं आणि रात्री त्याचं काम संपल्यानंतर त्यानं ते पोतं घेतलं त्याच्यामध्ये दोन चपात्या टाकल्या आणि वाट बघत बसला की त्या चपात्यांच्या वासानं ती बिल्ली त्या पोत्याकडे येईल असं तो वाट बघत बसला इंतजार करणे लगा. मांजर आलं व एकदम रोटियों पर झपटी. नौकर ने तुरंत बोरी का एक सिरा पकड़कर उससे ऊपर से बंद कर दिया. पटकन त्यानं ते मांजर पोत्यामध्ये घुसल्यानंतर पटकन त्यानं ते पोतं बंद करून टाकलं. रस्सी के साथ उसका मुँह बांध दिया. चूँकि अब रात के 10 बजे थे मैंने अपने नौकर अमरू से कहा. नौकराचं नाव दिलेलं आहे अमरू. सवेरे बिल्ली को कहीं दूर छोड़ आए जिससे वह इस घर में वापस न आ सके. नौकराला काय सांगितलं की आता तू बोरीमध्ये त्या मांजराला बंद करून टाकलेलं आहेस आता उद्या सकाळी काय कर. सकाळी जेव्हा लवकर येशील त्यावेळेला पहिल्यांदा हे पोतं कुठेतरी लांब सोडून ये जेणेकरून हे मांजर परत आपल्या घरी यायला नाही पाहिजे. ठीक आहे पुढचा लेसन आपण उद्या बघतोय. आज मी काही होमवर्क देत नाही आहे तुमच्या जो आज मॅथ्सचा पेपर घेतला आहे आपण त्याचेच क्वेश्चन्स मी थोड्या वेळानं मला जसं वेळ जमेल त्याप्रमाणे परत सॉल्व करून पाठवते. त्याचीच प्रॅक्टिस पुन्हा एकदा करा. ओके थांबतो आहे आपण.